कार किरन्स की किचन मराठी मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत तर हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात मेथीची भाजी मिळत असते अगदी वेगवेगळ्या पद्धतीने आपण ती बनवतो पण आज आपण अतिशय पारंपरिक पद्धतीने तुरीच्या डाळीतली सुकी मेथीची भाजी पाहणार आहोत तर त्यासाठी कढाईमध्ये साधारण दोन ते तीन चमचे इतकं तेल घ्यायचं सुकी भाजी म्हटलं की सुक्या भाज्यांना तेल खूप कमी लागतं तेल थोडंसं गरम झालं की यात आपण पाव छोटा चमचा जिरे घालूयात जिरे छान फुलून आले की यात मी दहा ते बारा ओबडधोबड कुटून घेतलेल्या लसूण पाकळ्या घालतीये मेथीच्या भाजीला लसूण भरपूर प्रमाणात घालावा म्हणजे भाजी, भाजी खूप खमंग होते आता हा लसूण आपण तेलामध्ये व्यवस्थित एकदा परतून घेऊयात हा लसूण थोडासा परतून झाला की मी इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या कुटून घेतल्या आहेत त्याही ओबडधोबड आता त्या घालायच्या आहेत आणि हिरव्या मिरच्याही लसणाबरोबर आपण छान तळून घेणार आहोत म्हणजे छान हिरव्या मिरच्याही एकदम खमंग तळल्या जातात आणि मिरचीचा तिखटपणाही खूप छान भाजीमध्ये उतरतो आणि भाजी उतर तितकीच खमंग लागते मात्र ही पूर्ण भाजीची प्रोसेस आपल्याला ही मध्यम आचेवरच करायची आहे हाय हीटवर घाई घाईत अशा भाज्या अजिबात करायच्या नाही आहेत तर मी इथे ही तुरीची डाळ साधारण दोन ते तीन तासांपूर्वी भिजत घातली होती आता ही डाळ व्यवस्थित भिजली आहे आता ही डाळ आपण या तेलामध्ये घालूयात आणि ही तुरीची डाळ छान व्यवस्थित परतून घ्यायची आणि लसूण हिरवी मिरची व तुरीची डाळ आपल्याला थोडीशी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर आता या पद्धतीने आपण ही तुरीची डाळ छान अशी परतत राहायचं आणि ही तुरीची डाळ छान अशी खमंग तळून घ्यायची आहे आता ही डाळ इथे आपली तळून तयार होती आहे तोवर आपण मेथीची भाजी चिरून घेऊयात तर मी इथे साधारण एक मोठी जुडी मेथीची भाजी घेतली आहे तुम्ही पाहू शकताय भाजी अतिशय कोवळी आहे आणि मी इथे मेथीच्या भाजीला थोड्याफार प्रमाणात देठही ठेवली आहेत म्हणजे देठांमध्ये दे देखील पौष्टिकपणा हा खूप जास्त असतो त्यामुळे जास्त देठं अजिबात काढायची नाही आहेत ही भाजी छान पाण्यामध्ये अर्धा तास तरी भिजत घालायची म्हणजे थोड्याफार प्रमाणात माती असेल तर ती भिजल्यामुळे निघून जाते आणि त्यानंतर ही भाजी चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवून द्यायची म्हणजे भाजी छान कोरडी होते आणि छान अशी भाजी कोरडी झाली की मगच ही भाजी चिरायला घ्यायची चिरल्या आणि मग धुतल्या की त्यातील भरपूर प्रमाणात ही निघून जातात तर तसं अजिबात करायचं नाहीये भाजी शक्यतोवर निवडून घेतल्यानंतर मग पाण्यात भिजत घालायच्या अगोदर भाज्या धुवून घेतल्या की भाज्यातील जीवनसत्वे ही कायम राहतात आणि बऱ्याचदा बरेच लोक फक्त पाणीच घेतात पण तसंही नाही या मेथीच्या भाजीच्या काड्यांमध्येही भरपूर प्रमाणात जीवनसत्वे असतात त्यामुळे काड्या देखील घ्यायच्या आणि ही भाजी मी इथे तुम्ही पाहू शकताय खूप जास्त प्रमाणात अशी बारीक अजिबात चिरून घेतलेली नाही आहे भाजी जास्त चिरली की भाजीची चवही बदलते तरी ते छान अशी कोवळे पाणी असले की ही भाजी ओबडधोबडच चिरून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता लसूण ही छान लालसर परतला गेलाय हिरवी मिरची ही खमंग तळली गेली आहे आणि त्याचबरोबर आपली जी तुरीची डाळ आपण यात घातली होती ती देखील छान अशी परतली गेली आहे तर आता पुन्हा आपण ही भाजी साधारण तुरीची डाळ व फोडणी दोन ते तीन मिनिटांसाठी पुन्हा परतून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता आपली फोडणी इथे छान खमंग बनून तयार झाली आहे तर आता यात साधारण अर्धा चमचा इतकी हळद घालायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं हळदीमुळे या भाजीला रंग खूप सुरेख येतो आणि भाजीचा हिरवा जो रंग आहे तो देखील कायम व्हायला मदत होते आता यात आपण जी चिरून घेतलेली मेथीची भाजी आहे ती घालायची पण इथे मी सुरुवातीला थोडीच भाजी घालती आहे म्हणजे आपल्याला फोडणीत ही भाजी मिक्स करायला थोडं सोपं होतं अगदी पूर्ण भाजी एकदम घातली की खूप कढईभर भाजी होते आणि मग ती मिक्स ही करता येत नाही बऱ्याचदा तर आता मी इथे या पद्धतीने ही भाजी छान अशी परतून घेतीये आता एकदा ही भाजी परतून झाली की आता यात आपण राहिलेली भाजी देखील घालूयात आणि आता ही भाजी आपण छान अशी परतून घेऊयात तर इथे आता ही भाजी व्यवस्थित मी मिक्स करून घेतली आहे तुम्ही पाहू शकता किती भरपूर प्रमाणात भाजी होती आणि ज्यावेळी ही भाजी परतून होते तेव्हा खूप कमी प्रमाणात होते पण सुरुवातीला यात मेथीच्या भाजीमधले जे आपण पाने घातली आहेत त्यामुळे या भाजीला थोडंसं पाणी सुटतं आणि ते पाणी सुटल्यानंतर आपल्याला ते पाणीही पूर्णपणे आटवून आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकताय भाजी छान अशी सुकी सुकी झाली आहे आता येथे हिरवी भाजी कायम ठेवण्यासाठी आपल्याला यावर झाकण अजिबात ठेवायचं नाही आहे आणि त्याचबरोबर या भाजीमध्ये वेगळं असं पाणी घालण्याची आवश्यकता नाही आहे जर या भाजीवर तुम्ही झाकण ठेवाल तर भाजीचा रंग हा शक्यतोवर काळपट होतो आणि ही भाजी आपण लोखंडी कढाईमध्ये बनवतोय म्हणून हा रंग देखील शक्यतोवर बदलू शकतो तर आता यात मी चवीनुसार मीठ घातलंय सुरुवातीला बऱ्याचदा फोडणीमध्येही मीठ घातलं जातं पण शक्यतोवर तसं केल्याने भाजी ही खाराटच होते कारण मेथीची भाजी ज्यावेळी आपण चिरून घालतो त्यावेळी खूप जास्त प्रमाणात भाजी दिसते पण ज्यावेळी अशा सुक्या पालेभाज्या आपण बनवतो तेव्हा ह्या वापरल्यानंतर खूप कमी प्रमाणात होतात आणि त्यामुळे मिठाचं प्रमाण हे बऱ्याचदा जास्त होतं तर अशा वेळी काय करायचं की भाजी अगोदर पूर्णपणे बनवून घ्यायची आणि मग यात मीठ घालायचं म्हणजे मिठाचा अंदाज अजिबात चुकत नाही तर आता इथे ही भाजी छान अशी सारखी परतत राहायचं आणि ही भाजी बनवून घ्यायची भाजी जेवढी आपण जास्त परतून घेऊ हो, तेवढी ही भाजी अतिशय खमंग होते आणि चवीलाही तितकीच छान लागते तर आता मी इथे थोडेफार भाजलेले शेंगदाणे उबडधोबड कुटून घेतले होते तो दाण्याचा कूट आपल्याला यात घालायचा आहे मात्र अगदी थोडासा घालायचा जास्तही घालायचा नाही आणि दाण्याचा कूट घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आणि ही भाजी छान अशी परतून घ्यायची आणि एकदम सुकी भाजी तयार होते तुम्ही पाहू शकता भाजी किती छान अशी सुटसुटीत झाली आणि हिरवी गार आहे तर ही त्यासची हिवाळा स्पेशलमधली अतिशय पौष्टिक तुरीच्या डाळीतली मेथीची भाजी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि त्याचबरोबर किरण्स किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच बेल ही प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल धन्यवाद